इतिहासाची आवश्यकता। इतिहास म्हणजे काय? आज आपण ज्या काळात राहतो तो वर्तमान काळ, त्यापूर्वी होऊन गेलेला काळ म्हणजे भूतकाळ। भूतकाळात घडलेल्या विविध घटना इतिहासात सांगितल्या जातात। भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय। इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे तीन कालखंड पडतात। भूतकाळात जे काही घडले ते समजून घेणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणे होय। मानव पृथ्वीवर लाखो वर्षांपासून राहत आहे। या प्रदीर्घ काळात मानवाने चिकाटीने प्रयत्न करून प्रगती केली। हा त्याचा मार्ग सोपा नव्हता, त्यासाठी मानवी समाजाला खूप प्रयत्न करावे लागले, याची माहिती इतिहासामुळे मिळते। आता इतिहासाची आवश्यकता का? तर मानवाने त्याच्या आसपासच्या परिसरातील साधन संपत्तीचा उपयोग करून अन्न, वस्त्र व निवारा मिळवला। निसर्गाच्या सहाय्याने मानवाचे जीवन सुखकर झाले। निसर्गातील सर्व घटक टिकून राहिले तरच मानवाचे आयुष्य अधिक समृद्ध होणार आहे। मानव लाखो वर्षां कसा राहिला, त्याचे अन्न कोणते, त्याची वस्त्र कोणती, कशा प्रकारची होती, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात। ह्या प्रश्नांची उत्तरे इतिहासाच्या अभ्यासातून मिळतात। इतिहासाच्या अभ्यासातून आपल्या पूर्वजांनी केलेली प्रगती समजते, त्यामुळे आपल्या पूर्वजांविषयी आपल्या मनात स्वाभिमानाची भावना निर्माण होते। पूर्वजांनी केलेल्या चुका आपल्याला टाळता येतात आणि भविष्य काळात प्रगती करणे शक्य होते। इतिहासातील कालगणना। भूतकाळात ज्या घटना घडल्या त्या केव्हा घडल्या हे समजून घ्यावे लागते। घडलेल्या घटना परस्परांशी संबंधित असतात। उदाहरणार्थ जेम्स वॅट याने वाफेच्या शक्तीचा शोध लावला, त्यानंतर वाफेवर चालणारी यंत्र निर्माण झाली। अशा घटनांचा कालक्रमानुसार केलेला अभ्यास व त्यांचा परस्पर संबंध लक्षात येतो। घटनांचा कालक्रम ठरवण्यासाठी काळ मोजण्याची जी पद्धत वापरतात तिला कालगणना असे म्हणतात। आता कालगणना, कालगणना म्हणजे काय? तर स्थूल मानाने येशू ख्रिस्तांच्या जन्मवर्षापासून इसवी सनाची कालगणना करतात। येशू ख्रिस्तांनी अरबी भाषेत ईसा असे म्हणतात। ईसावरून इसवी असा शब्द तयार झाला आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांना सोयीचे भावे म्हणून इसवी सन ही कालगणना आज सर्व जगभर वापरली जाते। सन म्हणजे वर्ष किंवा साल। इसवी सनाच्या सुरुवातीपासून 100 वर्षांनी एखादी घटना घडल्यास ती कोणत्या वर्षातील? तर इसवी सन 100 मधील। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 1942 छोडो भारत आंदोलन झाले, म्हणजे ही घटना ख्रिस्त जन्मा नंतर 1942 वर्षांनी घडली। म्हणून या घटनेचा उल्लेख इसवी सन 1942 छोडो भारत आंदोलन झाले असे करतात। ख्रिस्त जन्मानंतर घडलेल्या सर्व घटनांचा काळ या पद्धतीने लिहिला जातो। इसवी सन सुरू होण्यापूर्वीही अनेक महत्वाच्या घटना घडल्या, मग त्यांचा काळ आपण कसा लिहिणार? तर वर्धमान महावीरांचा जन्म इसवी सनाच्या 599 वर्षे अगोदर झाला, म्हणून वर्धमान महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व 599 झाला असे लिहितात। आता आपण कालरेषेचा अभ्यास करूया। ऐतिहासिक कालगणना करताना अनेक वेळा शतकांचा उल्लेख केला जातो। उदाहरणार्थ भारतात व्यापारासाठी पाश्चात्य व्यापारी इसवी सनाच्या 16व्या शतकापासून येऊ लागले। महाराष्ट्रात 19व्या शतकात समाज सुधारणेसाठी प्रयत्न सुरू झाले। या विधानातील शतक हा शब्द 100 वर्षे असा किंवा या अर्थी वापरला जातो। इसवी सन 1 ते इसवी सन 100 या कालखंडात इसवी सनाचे पहिले शतक म्हणतात।
इसवी सन 1901 ते 2000 या काळातील 100 वर्षांना विसावे शतक असे म्हटले जाते. इसवी सन पूर्व पहिले शतक म्हणजे इसवी सन सुरू होण्यापूर्वीची पहिली 100 वर्षे. बौद्ध धर्माची स्थापना इसवी सन पूर्व 6व्या शतकात झाली, म्हणजे इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन पूर्व 501 या दरम्यान झाली. आता सणाच्या उल्लेखाने नेमका वर्षाचा बोध होतो, तर शतकाच्या उल्लेखाने ढोबळमानाने त्या शतकाच्या कालखंडाचा बोध होतो.